नाव आपल्या नजरेसमोर येतात, मात्र त्यांच्या पाठीमागे असंख्य असे अदृश्य मदतीचे हात असतात। त्यामुळेच अशीच भव्य दिव्य स्पर्धा आपण साकार करतो, त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करून आपण अंतिम लढतीकडे जातो आहोत। ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलंय त्या सगळ्यांचं जयहनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने, जयहनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावडांच्या वतीने मनपूर्वक आभार। भाई जंगले यांच्याकडून 500 रुपयांची देणगी आमच्या मंडळाला येते आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आभार। अंतिम मेगा फायनल तुम्ही बघताय, अंतिम सामन्याचा थरार आपल्या समोर आम्ही घेऊन येत आहोत। चमचमत्या लखलखत्या चषकाचा कोण होणार आहे हकदार, याच्यासाठीची कडवी झुंज आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय बदल। कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूयात प्रदीप जी देऊलकर। नमस्कार अमोल जमदाडे, ज्या सामन्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो महामुकाबला या मैदानावरती पाहायला मिळतोय। दोन बलाढ्य संघ या स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना दिसत आहेत। गणेशकृपा बंडवाडी कासाडे विपक्ष गव्हळदेव कासाडे क्रिकेट संघ, नशिबाची सुदैवाची साथ गणेशकृपा बंडवाडी कासाडे क्रिकेट संघाच्या बाजूने लागल्यानंतर प्रथम शत्ररक्षण करण्याचा निर्णय। उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूचा बोलबाला राहिला तो धनंजय भिंताडे पहिलं षटक हाताळताना दिसतोय। पहिल्या चेंडूवरती स्विच हिट आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू डीप थर्ड मॅच सीमा रेषेच्या बाहेर चार धावांसाठी डीजे। सांघिक धाव संख्येचा श्री गणेश होतोय तो गव्हळदेव कासाडे क्रिकेट संघासाठी। पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट। उपांत्य सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ज्याने दोन षटकांमध्ये 8 धावा देऊन 3 गडी बाद केले त्या सामन्यातील सामनावीर ठरला होता, मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो धनंजय भिंताडेचं इथं मात्र स्वागत केलं ते प्रथमेश ठाकरे यांनी खणखणीत चौकाराने। यावेळी मात्र चंडू कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय, संपर्क अचूक होता, सुपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर, या इनिंग मधील दुसऱ्या चौकाराची नोंद होते डीजे। सलग दोन चेंडूंवरती दोन मोठे फटके, इनिंगची धमाकेदार सुरुवात प्रथमेश ठाकरे यावी वेगळ्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी मंदगतीचा चेंडू पूर्णपणे चेंडू चकवतोय, शॉर्ट पॉइंटवरती शत्ररक्षण होत आहे, तिसरा चेंडू हा निर्धाव गणला जातोय। पहिले दोन चेंडू प्रथमेश ठाकरेच्या बाजूने पाहायला मिळाले, मात्र तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक करताना दिसतोय तो गणेशकृपा बंडवाडी कासाडे क्रिकेट संघाचा आघाडीचा गोलंदाज धनंजय भिंताडे। दूरवरनं पुन्हा एकदा सच्च होतोय, पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट। समोर खूप मोठं आव्हान असेल, कडवं आव्हान असेल, या स्पर्धेतील पहिलं शतक अर्धशतक असा बोलबाला वरचष्मा राहिलाय ज्या फलंदाजाचा तो प्रथमेश ठाकरे यावी स्ट्राईक एंडच्या दिशेने। ओहो, यावी चेंडू सुरेख संपर्क, स्वीपर कव्हर वरती चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी डीजे। अतिशय फलंदाजांचा झंझावात गोलंदाजीला भंडावून सोडताना दिसतोय तो प्रथमेश ठाकरे नावाचा फलंदाज। याही वेळी शॉर्ट थर्ड मॅनवरती चेंडूचा प्रवास व्हायला मिळतोय, शत्ररक्षणामध्ये अडखळ सुरुवात, मात्र एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय प्रथमेश ठाकरे आणि त्यानंतर आघाडीचा दुसरा फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने अक्षय गरत स्ट्राईक एंडच्या दिशेने। संघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतंय, बिनबाद 15 धावा, एक फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल तो नाणेफेक हरल्यानंतर गव्हळदेव कासाडे क्रिकेट संघाचा प्रथम फलंदाजी करताना डाव्या उजव्या हाताची जोडगोळी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडतोय, स्पर्धेमध्ये चर्चा करायला भाग पाडली तो खेळाडू आपल्याला प्रथमेश ठाकरे नॉ स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय। डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट। यावेळी उजवेष्टीवरचा चेंडू चेंडूला टॅप केलं जातंय, शॉर्ट पॉइंटवरती शत्ररक्षक वेगाने येईल, धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली,
ती गव्हळदेव कासार्डे क्रिकेट संघाची पहिले पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर बिनबाद 15 धावा. एक पारितोषिक आहे विद्याधर नकाशे यांची. गणेश कृपा बंडवाडी हा संघ जर अंतिम विजेता झाला तर दिलीप तळेकर क्रीडा मंडळ तरळे यांच्याकडून 1500 रुपयांचं पारितोषिक असेल आणि आमचे कॉमेंट्रीमन अमोल जमदाडे यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सौजन्य गणेश साटम आणि दिनेश मुद्रास धन्यवाद. आतापर्यंत पूर्णपणे स्पर्धेमध्ये पाहिलं तर 21 चौकार प्रथमेश ठाकरेच्या फलंदाजीमधनं पाहायला मिळत आहेत आणि 16 षटकार ब्रँडेड या स्पर्धेतील. म्हणजे पूर्ण स्पर्धेवरती वर्चस्व गाजवताना दिसतोय. मालिकावीराच्या शर्यतीत जर आघाडीवर कोण असेल तर प्रथमेश ठाकरे हे नाव आपल्याला आघाडीवरती पाहायला मिळत आहे. महत्त्वपूर्ण सामना या स्पर्धेचा. चॅम्पियन कोण बनेल, या स्पर्धेचं रबर हस्तगत कोण करेल, टायटल कोण जिंकेल आणि व्हॉट्सअप फेसबुकवरती कुणाचा फोटो अपलोड होईल, मान्यवरांच्या समवेत वर्तमानपत्रात कुणाचा फोटो झळकेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा हा सामना. यावेळी चेंडू उज्वेशीच्या बाहेर वरकटला जातोय. मॅन फ्रॉम वाघोली पुणे आसिफ शेख गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. तो गणेश कृपा बंडवाडी कासार्डे क्रिकेट संघाचा द्रुतगती वेगवान गोलंदाज. चेंडू पहिला मिळाला ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जात आहे ती अतिरिक्त धाव मिळत आहे गवळदेव कासार्डे क्रिकेट संघासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी उज्वेष्टीवरती शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न. दाद मागितली जात आहे झेलबादची, मात्र चेंडूचा कुठेही संपर्क नव्हता फळीशी. चेंडू थेट विसावला जातोय तो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. आसिफ शेख पूर्ण स्पर्धेमध्ये 14 चेंडू. पुन्हा एकदा दूरवरनं सज्ज होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आसिफ शेख. यावेळी बिघिट करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग यष्टीरक्षक झेल खाली येतोय आणि प्राइज विकेट म्हणावी लागेल ती गवळदेव कासार्डे क्रिकेट संघाची. पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये बाद होतोय प्रथमेश ठाकरे नावाचा फलंदाज. या ठिकाणी शासकीय नमशासकीय पतसंस्था ओरोस सिंधुदुर्गचे चेअरमन सन्माननीय शरदजी नारकर यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं मी सन्माननीय दीपक पदळे यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. या ठिकाणी त्यांच्या समवेत असलेले सन्माननीय यशवंत वळवी सर यांचंही स्वागत माननीय दीपक पाताडे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आणखीन एक पारितोषिक येत आहे. जर गवळदेव मित्रमंडळ संघ विजयी झाला तर शरद नारकर यांच्याकडून 2111 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही संघांसाठी अशीच चढावट चालती राहू देत. बंडवाडी संघ जर उपांत्य या फेरीमध्ये विजयी झाला तर 1511 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गवळदेव मित्रमंडळ संघ जर विजयी झाला तर 2111 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही संघांसाठी आणि या संघ मालकांसाठी सुद्धा पारितोषिक जाहीर होऊ देत. विद्याभाऊ गुड आहे. आसिफ शेखसाठी पारितोषिक येत आहे आमचे सहयोगी साथी समालोचक लक्ष्मण आडिवरेकर यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक. आसिफ शेख ज्याने एक प्राईज विकेट मिळवून दिली एक मोठा मासा गळायला लागला प्रथमेश ठाकरे या वितंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज अमोल कांगणे यावेळी अजूनही त्याला फलंदाजीचा सूर गवसताना दिसत नाही. वेगवान द्रुतगती मारा म्हणावं लागेल, नियंत्रित मारा करतोय आसिफ शेख नावाचा फलंदाज. तो डावकर शैलीने धावसंख्या स्थिरवली. धावफलकावर 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात निर्धारित 6 षटकांचा सामना. दुसरं षटक हाताळलं जात आहे ते गणेश कृपा बंडवाडी कासार्डे क्रिकेट संघाकडनं. आसिफ शेख मॅन फ्रॉम वाघोली पुणेवरनं बिलॉंग करणारा खेळाडू यावेळी मोदी मैदानावरचा आपले वरचष्मा दाखवताना दिसतोय गोलंदाजीमध्ये. यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये झेल टिपण्याची नामी संधी. फटका फसलाय. अमोल कांगणेची खेळी समाप्त होताना दिसतोय. दुसरा गडी बाद होतोय गवळदेव कासार्डे क्रिकेट संघाचा. अमोल कांगणे बॅक टू द पॅव्हिलियन डीजे.
होते. गणेश कृपा बंडवाडी कासराडे विपक्ष गवळदेव कासराडे क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकला, सुदैवाची साथ लाभली, त्यानंतर घेतलेला निर्णय हा दुसऱ्या षटकामध्ये आसिफ शेख यशस्वी सार्थकी लावताना दिसतोय. कारण प्रतिस्पर्धी संघाला दोन मोठे हादरे देतोय आपल्या गोलंदाजीवरती आणि थोडीशी पकड मजबूत करण्याचा प्रयत्न असेल तो आसिफ शेख आपल्या गोलंदाजीवरती. खेळपट्टी पाहिली तर नंदनवन फलंदाजीसाठी नंदनवन असलेली खेळपट्टी, मात्र आसिफ शेख गोलंदाजीमध्ये कंबर कसतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं रोखून धरतोय. दोन गडी बाद करतोय प्रथमेश ठाकरे, जो या स्पर्धेमध्ये बाद झाला नव्हता, मात्र त्याही फलंदाजाला त्याने माघारी परतवलं. दोन गडींच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावरती. एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल नवीन फलंदाज मैदानावरती. सलमान नॉन स्ट्राइकवरती आपल्याला पाहिलं. सलमान स्ट्राइक इनवरती आपल्याला पाहिला मिळतोय डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. आणि डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला मिड ऑन दिसतोय, मिड ऑफ आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. यावी बिगेट करण्याचा प्रयत्न एसटी रक्षक झेल खाली येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरवेधी चेंडू पाहायला मिळाला, मात्र थोडासा सुदैवी ठरताना दिसतोय फलंदाज. दुसरं षटक समाप्त होताना दिसतंय आसिफ शेखचं आणि दोन षटकांच्या समाप्ती अखेर दोन गडींच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावरती. प्रति षटकांमध्ये 8 धावांची सरासरी पाहायला मिळतंय गवळदेव कासराडे क्रिकेट संघाची. मैदानाच्या चहोबाजूला पाहिलं तर नक्कीच प्रेक्षकांचा चोकंदळ, प्रेक्षकांचा आज उपस्थिती मैदानावरती पाहायला मिळतंय. महिला वर्गही या सामन्याचा आस्वाद घेताना देतोय, त्यांचंही खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत असेल. मान्यवरांची मांदळी मुख्य व्यासपीठावरती. सामना कोण जिंकेल, या स्पर्धेचं टायटल कुणाच्या हाती उंचावलं जाईल, गणेश कृपा बंडवाडी कासराडे क्रिकेट संघ की गवळदेव कासराडे क्रिकेट संघ? बरेच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले आहेत, मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेतील शेवटचा हा सामना, मेगा फायनल महामुकाबला. षटक क्रमांक तिसरं, यावेळी गोलंदाजीवरती पुन्हा एकदा आक्रमणावर सज्ज होताना दिसतोय धनंजय विंताडे. आतापर्यंत 8 गडीबाद करतोय पूर्ण स्पर्धेमध्ये. अक्षय गरत यावेळी डावखुऱ्या शैलीचा फलंदाज स्ट्राइक इनच्या दिशेने, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चेंडूला स्टिअर केलं जातोय, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, शत्ररक्षण होईल, एकेरी धाव घेण्याची संधी मिळते अक्षय गरतला. दोन फलंदाज बाद झाले त्यामुळे जोखीम पत्करणार नाही अक्षय गरत. शेवटच्या षटकांपर्यंत टिकून राहून फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल तो अक्षय गरतचा. एकेरी धावसंख्येने दोन गडींच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावरती. सन्मान श्री सोने नकाशे यांच्याकडनं पारितोषिक येत आहे आसिफ शेखच्या गोलंदाजीसाठी 300 रुपयांचं. आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद. यावेळी शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू चेंडूला फुल केलं जातोय, चेंडू जमलीला घरंगळत जाईल, डीप काऊ कॉर्नरवर शतरक्षक येतोय. चेंडू फेक करीपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने दोन गडींच्या मोबदल्यात 18 धावा धाव फलकावरती. 6 षटकांमध्ये किती धावांचा डोंगर उभा केला जाईल प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध? संध्याकाळच्या 17 धावांचा पाठलाग करणं हे तेवढं सोपं नसेल या मैदानावरती. सलमान यावी स्ट्राइकच्या दिशेने इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय वाईडेश लॉंग ऑफ वरती. एकेरी धाव वेगाने पूर्ण होताना दिसतोय, दुहेरी धावांकडे मोर्चा वळवला आणि डोळ्याचं पापणं लवतं लवतं दुसरी धाव पूर्ण होताना दिसतोय ती डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला. क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची, त्या शारीरिक तंदुरुस्ती दोन्ही खेळाडूंकडे सुरेख पाहायला मिळाली. सांघिक धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावर. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अर्थात बॅटची किनार घेतोय एसटी रक्षक, आपली कामगिरी करताना दिसतोय. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली ती गवळदेव कासाडे क्रिकेट संघासाठी. अतिशय भेदक गोलंदाजी म्हणावी लागेल आसिफ शेख, त्यानंतर धनंजय विंताडे. आतापर्यंत रोखून धरलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय ते प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. म्हणजे किती तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतोय, गोलंदाज कंबर कसतायत या पाटा खेळपट्टीवरती.
यावी मात्र उच्छ्वेष्टीवरती शपल झाला, फलंदाजाला फॉलो केलं, हलक्या हाताने चेंडू स्टीयर केला, डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येईल, चेंडू फेक करेपर्यंत लीलया दुसरी धाव पूर्ण होताना दिसतंय, ती गवळदेव कासाडे क्रिकेट संघासाठी. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल, मोठे फटके निघाले नाहीत तरी एकेरी दुहेरी धावा चालू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गवळदेव कासाडे क्रिकेट संघासाठी सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचतंय, दोन गडींच्या मोबदल्यात 22 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे उत्तर गावठण आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, आणि या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा चॅम्पियन कोण बनेल या दोन संघादरम्यान नक्कीच आपल्याला 2024 चा चॅम्पियन मिळेल. गणेश कृपा बंडवाडी कासारडे की गवळदेव कासारडे. शेवटचा चेंडू राईट आर्म ऑर राऊंड विकेट, दोन्ही डावकळ शैलीचे फलंदाज आणि धनंजय विंतडे पंचांच्या उजव्या सैन्य गोलंदाजी करताना दिसतोय. हॅलो, आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक जयकुमार पाताडे उर्फ राजू पाताडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. आपलं जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. राईट आर्म राऊंड विकेट धनंजय विंतडे. अक्षयसाठी यावी चेंडूला टॅप केला जातोय, चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेने, जमिनीला घरंगळत जातोय चेंडू, चेंडू फेक होईपर्यंत दुहेरी धावांकडे सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. दोन महत्वपूर्ण धावा, 3 षटक, 18 चेंडूंचा खेळ समाप्त, सांघिक धावसंख्या 24 धावा. तसेच आमच्या या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला 25,000 रुपयांची देणगी दिली आहे असे आमचे आश्रयदाते नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे आणि कैलासवासी श्रावण शेठ बांदिवडेकर साहेबांनी जी परंपरा ठेवली होती तीच परंपरा कायम ठेवणारे आणि वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य करणारे प्रसिद्ध उद्योजक नामदेव शेठ बांदिवडेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतो आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण या नामदेवजी बांदिवडेकर साहेब आणि जयकुमारजी पाताडे साहेब. धन्यवाद. धन्यवाद अमोल, धन्यवाद प्रदीप. जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठण आयोजित 2,25,000 रुपयांची ही मानाची अभिमानाची स्वाभिमानाची देखणी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तुमचा सगळ्यांचा tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवर मालवणी केंद्रावर हात जोडून स्वागत असा. पहिल्या 3 ओव्हरीत 8 धावांची सरासरी. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी महाअंतिम सामनो ज्याच्यात गणेश कृपा कासारडे संघान जिंकलेलो टॉस, विद्याधर नकाशे साहेबांच्या मालकीचो संघ घेता फिल्डिंग, बॅटिंगचं आमंत्रण गवळदेव कासारडे संघाक आणि संपूर्ण स्पर्धेत धावांचो ज्यांनी रतीब घातलो असो प्रथमेश ठाकरे सलामीसाठी मैदानावर उतारलो. 2 चौकार आणि 1 षटकारानिशी स्पर्धेत पहिल्यांदा बाद झालो प्रथमेश ठाकरे आणि त्यानंतर 3 ओव्हरीत 8 धावांची सरासरी राखत धावसंख्या झाली 24 रन्सांवर. 24 धावा. स्ट्रायकर एंडच्या दिशेन डावखुऱ्या हाताचो बॅटर सलमान आणि नॉन स्ट्रायकर एंडवर अक्षय घरत. बॉलिंग मार्कवर आसिफ. वैयक्तिक दुसऱ्या सांघिक चौथ्या षटकाची गोलंदाजी. 6 षटकांचो हो सामनो. धावसंख्या 1 रनसानीची 5 षटकावर 25 रनसांवर. पहिल्या सेमीफायनलमध्ये गणेश कृपा बंडवाडी कासारडे संघ गतवर्षाचा पराभवाचो बदलो घेत राजाराम वॉरियर्सचो पराभव करून अंतिम फेरीत दाखल झालो आणि दुसऱ्या बाजून गवळदेव कासारडे संघ 52 धावांचं लक्ष जेमतेम निम्म्या चेंडूत पूर्ण करत जय सेवालाल संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश करतो झालो. अंतिम फेरीत प्रवेश केलेले हे दोन संघ एकमेकांच्या समोर. पहिली बॅटिंग करताना 19 चेंडूंचो खेळ समाप्त झालो, रन झाले ते 25. हॅलो, स्पर्धेच्या ठिकाणी हॅलो स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. दक्षिण आफ्रिकेच्या केविन पीटरसनचो फेमस फटको स्विच हिट ज्याका म्हटलं जातं. रिव्हर्स स्वीप वेगळो आणि स्विच हिट वेगळो, या दोन्ही फटक्यात थोडासा फरक. हॅलो, स्पर्धेच्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाताडे यांचं देखील आगमन झालंय आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. प्रसिद्ध उद्योजक नामदेव शेठ बांदिवडेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत आमचे मार्गदर्शक संजय पाताडे सर. यानंतर मुख्य व्यासपीठावरती अजून एक सन्मान होईल, मिलिंद पाताडे ग्रामपंचायत सदस्य आणि प्रसिद्ध उद्योजक जयकुमार पाताडे यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान होतं, स्वागत होतं.
अपन संजय पताड़े सरांना विनंती करूयात, अपन स्वागत करूया जय कुमार जी पताड़े। सो ब्यूटीफुल, सो इलिगंट, जस्ट लुकिंग लाइक वाव, आणि बैटर ने दिले बॉलर च्या पाठीवर चाव दिवसाचे फाव। 32 धावा, काय योग्य धाव संख्येच्या दिशेने वाटचाल। सलामी थोड़ी अड़खळती झाली। संपूर्ण स्पर्धेत प्रथमेश ठाकरे एकदाही बात न झालेलो खेळाडू। यूट्यूब वर काही कमेंट दिले प्रथमेश साठी, ही कमेंट ऐकून तुका वाईट वाटत पण ती तुझ्या बॅटिंग साठी होती। प्रथमेश ठाकरे ची बॅटिंग म्हणजे जणू काय तो बकासूर। बकासुराक सुद्धा गाडाभर अन्न आणि एक जिवंत माणूस लागायचो। आणि या संपूर्ण स्पर्धेत बकासुरासारखी बॅटिंग केली प्रथमेश ने, पण प्रथमेश बाद झाल्यानंतर त्याची जबाबदारी पूर्ण करताना अक्षय घरत। षटकारा पाठोपाठ सदस्य ज्यांचं वेळोवेळी आम्हाला सहकारी असतं ते मिलिंद पाताडे यांच्याकडून रोख रुपये 10,000 रुपयांची देणगी आमच्या जयनुमान क्रीडा मंडळाला त्यांनी सुपूर्द केल्या। एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया। मिलिंद पाताडे यांच्याकडून 10,000 रुपयांची देणगी आहे। धन्यवाद साहेब। चौकार आणि षटकारांनीशी धावसंख्या 36 रनसावर। चौथ्या षटकात आसिफ शेख, अक्षय घरत सन्मान देणारा फटको। प्रथमेश ठाकरे बकासूर म्हणण्याचं कारण काय होता तर संपूर्ण सामन्यात 21 चौकार आणि 16 षटकारांनीशी 202 धावा ठोकले। प्रथमेश ठाकरे साठी एकदा टायनचो गजर करूया। बकासुराक सुद्धा मागे टाकीत इतकी त्याची धावांची भूक होती या संपूर्ण स्पर्धेत। गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडला बबल नायकाचा, नाबाद 153 धावांचा। धन्यवाद बादल। जशी मैदानावरती बादल षटकार चौकार आणि विकेटची स्पर्धा लागली आहे तशी आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला मान्यवर कक्षामध्ये देखील स्पर्धा लागली आहे। मिलिंद पाताडे साहेबांकडून 10,000 रुपयांची देणगी आली आणि त्या पाठोपाठ प्रसिद्ध उद्योजक जयकुमार पाताडे यांच्याकडून आमच्या मंडळाला 15,000 रुपयांची देणगी आली आहे। आम्ही जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद साहेब। 4 ओव्हरींचा खेळ समाप्त झालो 37 रनांवर। अमोल, असं म्हटलं जातं की दिवस सोन्याचो असा की मातीचो असा काय महत्व नसतं, तर त्या दिव्यातून प्रकाश किती येता, त्या प्रकाशाचो जगा किती उपयोग होता ह्याच्यावर त्या दिव्याचा महत्व ठरता। पैसे सगळ्यांकडे असतात पण देण्याची दानत मात्र खूप कमी लोकांमध्ये असता। आणि ह्या आमच्या दात्यांनी या स्पर्धेसाठी आपली कष्टाची रक्कम दान केली त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार असत। शतेषु जायते शूरहा, सहस्त्रेषु च पंडिता, वक्ता दश सहस्त्रेषु दाता भवति वानवा। या कलियुगात दाता होईत की नाही ही शंका त्या कलियुगात सुद्धा एकमेकाच्या चढाओढीन मोठमोठी रक्कम दान करणारे आमचे सगळे दाते तुमचे मनपूर्वक आभार असत। तुमका सगळ्यांका 1-1 21 आणि 5-5 25 तुमच्या परमेश्वरान मिळवून देऊन दे आणि तुमच्या सगळ्यांचा घर भरान दार वतान दे। 4 ओव्हरींचा खेळ समाप्त झालो 37 रनांवर। तकडसून कोणीतरी होय महाराजा सुद्धा म्हटला म्हणजे गाराणा पावन झाला असा। एंड चेंज पॅव्हलियन एंडच्या समोरसून गोलंदाजी 5व्या षटकात बॉलिंग मार्कवर सौदागर जाधव। सौदागर किती महागडो सौदो करतो ह्या षटकात। 37 धावसंख्या झाली सौदागरचो पहिलो चेंडू। आखो टप्पाचो चेंडू शॉर्ट आर्म पूल डीप मिड विकेटच्या दिशेन उज्जू शेख स्क्रीनवर। फक्त एकेरी धावेनिशी धावसंख्या 38 रनांवर। 38 धावा। सौदागर म्हटल्यानंतर दिलीप कुमार, राजकुमार आणि मनीषा कोयराला आठवतली, पण ह्या मैदानावर सौदागर म्हटल्यानंतर सौदागर जाधव आठवतलो। 5व्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर 1 रन, धावसंख्या स्थिरावलेली 38। परत एकदा एक मोठो फटको उडालेलो कारंजो उज्जू चेंडूच्या खाली। शेवटच्या क्षणी झेल जरी सुटलो तरी चेंडू मात्र खूप सुंदर अडवलो उज्जून। काय झाला या चेंडूवर, किती रन्स इले या चेंडूवर? हॅलो, स्पर्धेच्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य अण्णा खाडिये यांचं देखील आगमन झालंय।
आम्ही त्यांना विनंती करतो आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. तसेच तळेरेवरून दिलीप तळेकर मित्र मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, त्याने देखील मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. राजू वैंगणकर, दिनेश मुद्रस, गणेश साडम आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. धन्यवाद. षटकारनिशी धावसंख्या स्थिरावली 45 रनांवर. सौरभ भित्रे, महेश कांबळे सलग 3 षटकारासाठी 1000 रुपये. गवळदेव कासार्डे संघाच्या बॅटरसाठी बक्षीस लागल्याबरोबर एक मोठो फटको. मिडानचो क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघत राहतलो. बघता बघता चेंडू मात्र बंडांच्या डोंगरावर जाऊन पोहोचतलो. एक लांब लचक षटकार, टांगापलटी, घोडे फरार, डायरेक्ट चंद्रार. 51 धावा, एका मोठ्या योग्य धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. ऍटम बॉम्ब टाकणाऱ्यांका सूचना असा, ग्राउंडात चुकून सुद्धा ऍटम बॉम्ब टाकू नका. शक्यतो ऍटम बॉम्ब टाकू नकात, जमिनीवर ठेवून वाजवण्याचा प्रयत्न करा. धावसंख्या 51, 4 चेंडूंची सांगता. सौदागर जाधव महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल. षटकाराची हॅट्रिक करण्याची संधी, लॉंगॉनचं फिल्डर चेंडूच्या खाली. सलग 2 षटकार आपण बघितले अक्षय घराच्या बॅटमधून. सलग 3 मारण्याच्या नादात अक्षय तंबूत परातलो, पण आपली जबाबदारी मात्र अक्षयने चोख पार पाडली. 5व्या चेंडूवर अक्षयची विकेट, 3रा विकेटचा पतन. धावसंख्या 51 रनांवर, 51 लकी ड्रॉ. 50 रुपयांमध्ये अनेक बक्षिस जिंकण्याची संधी. शेवटची काही तिकटा शिल्लक असत. ऍटम बॉम्ब चुका नाही, ग्राउंडात टाकू नकात. शक्यतो ऍटम बॉम्ब हातातून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकात. ह्या आपुलक्याचा तुमका सांगणं असा, ह्याचं कारण काय? चुकान ऍटम बॉम्ब हातातून टाकता टाकता जर उजव्या हातात फुटलो तर जेवणाची हालत होतली, आणि चुकान डाव्या हातात फुटलो सगळ्याच काय मी सांगा शक नाही, समजावून घ्या. 51 धावा, 51 लकी ड्रॉची शेवटची काही तिकटा शिल्लक असत. रवलेलो माल आणि उरलेला गिराईक. फक्त 50 रुपयात मोठमोठी बक्षिसा जिंकण्याची संधी. बरकटलेलो चेंडू लगीन ठरला वाशिक, आणि बिराड पोचला काशिक. 52-52 शेवटचा एक चेंडू शिल्लक. 10 पेक्षा जास्त धावांची सरासरी, जी सरासरी पहिल्या 3 ओव्हरीत 8 होती ती आता वधारताना. मिडऑफच्या दिशेने चेंडू हवेत, कवरचो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. उज्जू परत चेंडूच्या खाली येऊन एक सुंदर झेल टिपत एक सुंदर खेळी समाप्त करताना. 52 धावसंख्येवर 4th विकेटचा पतन, 52-4. डीजे बॉक्स मध्ये थोड्याच वेळात श्याम वाकर सरांचा आवाज ऐका घेतलो. श्याम सर सध्या टेनिस क्रिकेटवर रिव्हर्स स्वीप फटको जास्त वापरलो जाता, आणि रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट हे दोन्ही फटके जरी वेगवेगळे ऐकान जरी समान वाटले, बघूक जरी समान वाटले, तरी त्या दोन्ही फटक्यांमध्ये थोडस फरक असा. आणि हे फरक किती असा तर तारीख आणि डेट ह्या दोन शब्दात जितको फरक असा तितको फरक रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट मध्ये असा. आता डेट आणि तारीख मध्ये फरक कितको असा, हे दोन शब्द सुद्धा ऐकान समान वाटतात, पण डेट आणि तारीख ह्या दोन शब्दात सुद्धा फरक असा. डेट म्हटलात तर बरोबर मैत्रीण असता, आणि तारीख म्हटली की बरोबर वकील असता. तितकोच फरक रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट ह्या दोन फटक्यांमध्ये, जो फटको सध्याच्या घडी टेनिस क्रिकेटवर खूप जास्त असरदार. आजच्या दिवसात सुद्धा रिव्हर्स स्वीपचे बरेच फटके आपण बघितले, स्विच हिटचे फटके सुद्धा बघितले. शेवटच्या 6 चेंडूसाठी शेवटच्या ओव्हरीत किती मोठी फटक्यांची व्हरायटी बघूक मिळतली. गवळदेव कासार्डे संघ किती धावांचा टार्गेट ठेवतलो हे ठरवणारे सहज शेवटचे
सहा चेंडू, सौरभ बिराजदार तो पहिलो चेंडू, सलमानच्या बॅट मधून एक लांब लचक पाठ बरवळ, मिड विकेटच्या कपळावरसून हावको रावकांडो कुंभलो घुडुम मातारी रणटुळाची कंटुळा। कंटुळा हे पाच वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या प्रदेशातले आणि सगळ्या शब्दांचं अर्थ सुद्धा खूप वेगवेगळो। वेळ मिळालो तर नक्की ऐकूया। एक रन पूर्ण दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला, पहिलं रन्स घेतानाच थोडीशी झिकझिक होती, दुसरं रन सुद्धा पूर्ण झालो आणि हैसर एक मालवणी म्हण आठवली, नको 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 आणि पाहिले सको। आता पायली म्हणजे काय, कुडू म्हणजे काय, रास म्हणजे काय, नवटांग चिंगटा पावटांग पावशेर शेर ही सगळी मापा कोकणातल्या पोरांका सुद्धा समजावून सांगण्याची वेळ इली, कारण आता जमानो किलोचो आणि क्विंटलचो शिल्लक रवलो। दोन रन्सांची धाव संख्या 60, चार चेंडू या इनिंगचे शेवटचे शिल्लक। बॅट चिकट घेऊन चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने, एक रन तर नक्की मिळतलो। नॉन सायकरांच्या दिशेने नो मॅन्स लँड सुरक्षित क्षेत्र होता, एकही खेळाडू नव्हता, तिसऱ्या रन्सचा इरादो आणि यावेळी शर्यत लागतली, तिसरा रन्स पुरो होतलो की नाही, काय झालं या चेंडूवर। शेवटच्या 22 यार्डापैकी बऱ्यापैकी धावान पूर्ण केलेलं अंतर एका यार्डासाठी, एका इतासाठी, चार बोटासाठी किंवा एका अंगळासाठी बॅटमन कमी पडलो। मालवणी भाषेतली प्रसिद्ध म्हण आठवली, गाव फिरा निलो आणि हुंबऱ्या गाप्तान मेलो। नाहेदम सचिन राणे पत्रकार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, आम्ही त्यांना विनंती करतो आहोत आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण या। तसेच दारुमगावचे माजी सरपंच संतोषजी तळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या। 62 धावा शेवटच्या 2-3 चेंडूंचं खेळ बाकी, अक्षय लंगांच्या कपळावरसून इल्या इल्याचा एक लांब लचक फटको षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून। आमलचक षटकार 68 धावा 2 बॉल शिल्लक, बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही, षटकार मारणाऱ्या स्वप्नीलला कायच न कळलेलो हो चेंडू होतो, काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक। शेवटचो चेंडू लास्ट बॉल टार्गेट ठरवणारो, एकमेव चेंडू शिल्लक। गवळदेव कासारडे संघ जिंकतलो की गणेश कृपा कासारडे संघ जिंकतलो, दोन्ही संघांचे पाठीराखे मैदानावर मोठ्या प्रमाणावर उपस्थित, पाठीराख्यांमध्ये सुद्धा चाललेला युद्ध, पाठीराख्यांमध्ये सुद्धा चाललेली चढाई। शेवटचा चेंडू फुल टॉस मिड ऑफ लॉंग ऑफच्या कपळावरसून लांब लचक फटको षटकाराचो आणि षटकारानिशी इनिंगची सांगता। गवळदेव कासारडे संघ पहिली फलंदाजी करताना गणेश कृपा कासारडे संघाविरुद्ध एकूण धावसंख्या 74 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात, विजयासाठी 75 धावांचा लक्ष। अगदी थोड्याच वेळात कळतलो 1.25 लाख रुपयांचं मानकरी कोण असा आणि त्या पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बाकीच्या स्पर्धांची सुद्धा तुमका आठवण येतली। 15-16-17 कट्टा मैदानावर मनसे चषक, पहिला बक्षीस 51,000 रुपये,
19 ते 23 एप्रिल श्रीराम आयलंड चषक पहिला बक्षीस 51,000 रुपये 27 आणि 28 जानेवारी जोगेश्वरी फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 24 ते 28 थंडर ट्रॉफी तळवणे 51,000 रुपये 2-3-4 फेब्रुवारी कोल्हापूर प्रीमियर लीग 1,00,000 रुपये 2-3-4 जानेवारी ओटवणे 50,000 रुपये 6 ते 10 फेब्रुवारी रामेश्वर प्रतिष्ठान मीठभाव 3,00,000 आणि 1,50,000 7 ते 11 फेब्रुवारी प्रिन्स समादेवी कलेश्वर चषक 1,00,000 1-2-3 मार्च वेदांत इलेवन हर्मल 1,00,000 आणि 50,000 15-16-17 मार्च बाबा परब मित्र मंडळ आणि मार्च मध्ये मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी 4,00,000 3,00,000 2,00,000 आणि 1,00,000 आणि 3 ते 7 एप्रिल पानपराग उसगाव 3,00,000 आणि 3,50,000 या सगळ्या स्पर्धेंका जय हनुमान कासावडेच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. हॅलो, आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अधिकारी सुबोधजी कुडतरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतो आहोत आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. धन्यवाद बादल चौधरी, उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं. समलक्षण कक्षातून मी अमोल जमदाडे, जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठाण आयोजित भव्य ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. विद्याधर नकाशे संघमालक गणेश कृपा बंडवाडी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आमच्या जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. पाठलाग करायचा आहे गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाला. 36 चेंडूंचा कालावधी असणार आहे आणि येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये तब्बल 75 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं 30 धावांचं बहुमूल्य योगदान अक्षय घरतने दिलं आणि 15 धावांचं योगदान प्रथमेश ठाकरेने. प्रथमेश ठाकरे या संपूर्ण मालिकेमध्ये पहिल्यांदाच बाद झाला. पहिल्या मॅचमध्ये 104 धावा नाबाद, दुसऱ्या मॅचमध्ये अर्धशतक नाबाद आणि तिसऱ्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर 15 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलं आहे. त्यानंतर 14 धावांची छोटे कानी मात्र उपयुक्त खेळी ही फलंदाज सलमानची. या फलंदाजांच्या बहारदार खेळीच्या जोरावरती 36 चेंडूंमध्ये 74 धावांची टोटल आणि विजयासाठी 75 धावांचं लक्ष घेऊन सलामीची बिनीची आघाडीची जोडी डावाचा श्रीगणेश करण्यासाठी किंबहुना दुसऱ्या डावाला सुरुवात करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला कृष्णा गवळी तया. पहिलाच प्रयत्न रिव्हर्स सीपचा. रिव्हर्स सीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार, लागली तर आबाद आणि नाही लागली तर बर्बाद अशा पद्धतीचा फटका खेळण्याचा केविलवाना प्रयत्न स्ट्रायकिंग एंडचा बॅटर कृष्णा गवळीचा. आपण टेनिस क्रिकेटमध्ये 3 कृष्णा नावाचे दिग्गज खेळाडू मित्रांनो पाहतो. त्यामध्ये सर्वप्रथम कृष्णा सातबुते जो टेनिस क्रिकेटमधला सगळ्यात महागडा खेळाडू आहे. कृष्णा पवार ज्याने रायगडची क्रिकेट स्पर्धा गाजवली आहे आणि हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय तो कृष्णा गवळी आहे, तो तुळजापूरवाला आहे, गोलंदाज तयार आहे. प्रथमेश ठाकरे या संपूर्ण सिरीजमध्ये सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिली आहे. धावांचा रतीब रचला आहे, तोच खेळाडू आहे. ऑलराऊंडर गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही विभागांमध्ये चमकदार कामगिरी प्रथमेश ठाकरेची. स्पर्धेच्या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक संतोषजी पारकर आणि प्रसिद्ध उद्योजक प्रणिलजी शेटिये यांचं देखील आगमन झालं. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतो आहोत आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण या. तसेच या स्पर्धेसाठी कासारडे गावासहित कासारडे गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील पंचक्रोशीतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील जे क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपणा सगळ्यांचं जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. तसेच विशेष करून महिला वर्ग मोठ्या संख्येने देखील उपस्थित आहे. प्रथमेश तयार आहे, सुंदर चेंडू लेंथ बॉल प्रचंड वेगात टाकण्याचा प्रयत्न आहे. प्रथमेश ठाकरेचा बॅटला हलकासा चुकवून चेंडू एष्टी रक्षकाच्या दिशेने आलाय. एष्ट्यांच्या मागे आपण पाहतो, एष्ट्यांना चिकटून अगदी उभा आहे.
यष्टी रक्षक जी शान जी जान लगा के खेलने वाला एक खिलाड़ी है जी शान खान यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश ठाकरे ठाकरे बाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला गोलंदाज तयार अहो जागा बनवले रूम बनवले इन साइड आउट बैक फुट वरती गेलाय आणि तो लेजेंग फटका है दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप शोधलाय ज्या पद्धतीने सुई मधून धागा ओवा अशा पद्धतीचा फटका प्रॉपर क्रिकेटिंग शॉट चेंडू फरार चौकार त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आदरणीय संजयजी पाताडी सर यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करतो आहोत आणि त्याच पद्धतीने उद्योजक प्रणिल शेट्टी यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे कारण यानंतर बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे त्यामुळे आपण मुख्य व्यासपीठावरती स्वागताचा कार्यक्रम संपन्न करतो आहोत पप्प्या सावंत सुंदर फोटोग्राफी करत असताना आपण पाहतोय पत्रकार आहेत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ओहो ताकत एलिवेशन लंबाई आणि दूरी देखील चेंडू फरार षटकार उत्तरामध्ये 13 बिन बाद 13 ना कुछ तेरा है बल्कि ना कुछ मेरा है धाव संख्या है 13 भारत देश मेरा हम सबका 13 धावांची टोटल स्कोर बोर्ड वरती है येणारे चेंडू आहे 30 धावा बनवायचे आहेत 62 30 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता आमच्या अतिथी कक्षामध्ये आमचं अतिथी कक्ष अगदी भरून गेलंय इतकं प्रेम आमच्या मंडळावरती आमच्या सगळ्या मान्यवरांचं आहे ज्याने आपल्या जीवनामधला बहुमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेसाठी खर्च केला आणि आम्हाला खूप सारी मदत या आमच्या सगळ्या मान्यवरांनी केली आहे आणि त्यामुळेच आम्ही इतकी सुंदर स्पर्धा तुमच्या समोर संपन्न करतोय याच्या पाठीमागे बरेचसे असे अदृश्य हात आहेत त्यांची खूप सारी मदत आमच्या जयनुमान क्रीडा मंडळाच्या युवा सगळ्या कार्यकर्त्यांनी सदस्यांनी खूप परिश्रम घेतलेत या विकेटसाठी कारण गेल्या वर्षी जर आपण 2 वर्ष पाहिली तर आपण एका एंडने ही स्पर्धा घ्यायचो यावर्षी क्रीडा रसिकांच्या मागणी खातर आपण 2 एंडने ही स्पर्धा खेळवतो आहोत नॅशनल हायवे सारखी सपाट खेळपट्टी आहे कोणतंही स्पीड ब्रेकर नाही आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं अमोल कांगणे तयार आहे आणि समोर फलंदाज कृष्णा गवळी यावेळेला चुकीचा फटका खेळलाय का जी हा कृष्णा गवळीने चुकीचा फटका खेळलाय आणि डीप मिडल विकेटला मुज्जू शेखच्या गोदीमध्ये भगवान मुज्जू शेख की झोली भरना चाहते थे और भगवान ने मुज्जू शेख की झोली भर दी है एक मोठा सितारा ज्याचा खेळ आपण यूट्यूबच्या माध्यमातून सातत्याने पाहत असतो असा हा फलंदाज थोडासा टर्निंग पॉईंट ठरू शकेल या मॅचला कलातनी देणारी सिच्युएशन ठरू शकेल मात्र खूप खोलवरती फलंदाजी आहे गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडे अगदी 10 नंबरपर्यंत चांगले खेळाडू आहेत त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार आहे अंतिम मेगा फायनल तुम्ही पाहताय जयनुमान क्रीडा मंडळाच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानामध्ये अमर गायकवाड तुळजापूरचा बाहुबल्ली म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं अमर गायकवाड आणि त्याच्या साथीला सौरभ बिराजदार नॉन स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजी मार्कवरती ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंडकडून अमोल कांगडे ज्यांनी या अगोदर एक हॅट्रिक देखील मिळवली आहे आणि एकाच सामन्यामध्ये 5 विकेट्स मिळवल्या आहेत अमोल कांगडे तया स्ट्रायकिंग एंडला बॅटर तया अमर गायकवाड आले आले धमाका ब्लास्ट एलिवेशन लंबाई दूरी चेंडू सी मारे पलीकडे षटकार
क्रमांक दोन अमोल कांगडे च आता मात्र स्वागत केलं गेलंय. आल्या आल्या मोठा धमाका पॅवेलियन मधून सेट होऊन यावं अशा पद्धतीचा फटका. हो सुंदर चेंडू आहे. एक तेरी तो एक मेरी, दोन दुआ चुरस आहे दोन खेळाडूंमध्ये. आता मात्र कोण होणार आहे कोणावर भारी. दोन्ही व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत आणि त्यांचा खेळ आपल्या कासारडे गावामध्ये जयहनुमान क्रीडा मंडळाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. यावेळेला पलटवार केलाय. हम भी किसी से कम नहीं ये लगा BSNL सनसनाता बंदनाता छक्का. गवळदेव मित्रमंडळ कासाडे क्रिकेट संघ जिंकला तर जिंकणाऱ्या संघासाठी देवू सुतार, मुन्ना सावंत आणि हर्षद कदम यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. षटकारांची हॅट्रिक होणार आहे का. मात्र एक चेंडू डॉट देखील आला आहे. एक षटकार, एक चेंडू डॉट, एक षटकार. या चेंडूवरती काय घडणार आहे. ओ हो ये गेंद उडी, इस गेंद को अब पंख लगे है, ये गेंद उडी 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 और जाके सीधी स्टैंड में जुड़ी. और प्रफुल्ल परब यांनी झेल टिपला आणि त्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. कोकणातलो झिलगो संतोष तळेकर साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. फलंदाज अमर गायकवाडला चार चेंडू मध्ये तीन षटकार. या खेळाडूला तुळजापूरचा बाहुबली का म्हटलं जातं याची प्रसिद्धी आली आहे. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. ड्राईव्ह केलंय, जमिनीला समांतर फटका आलाय अमर गायकवाडच्या बॅट मधून. एकेरी धावणे धावसंख्या पुढे गेली आहे 32 वरती. षटक क्रमांक दोन ची सांगता झाली आहे. दोन षटकांच्या सांगते एकेरीस 75 धावांच्या उत्तरामध्ये 32 धावा. आता मात्र समीकरण तुम्ही पाहताय. येणारे चेंडू आहेत 24, धावा बनवायचे आहेत 43. 24 चेंडू 43 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. कोण जिंकणार आहे मानाची जयहनुमान क्रीडा मंडळाची ही ट्रॉफी. कोण जिंकणार आहे जयहनुमान क्रीडा मंडळाचा हा चषक. संपूर्ण मालिकेमध्ये कोणता संघ अजिंक्य पदाला गवसणी घालणार आहे आणि कोणता संघ आमच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये अपराजित राहणार आहे. कोणता संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे आणि कोणत्या संघाचं स्वप्न या सामन्याच्या निमित्तानं समाप्त होणार आहे हे सांगणारा हा सामना आहे. अवघ्या 24 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. तुम्ही मेगा स्क्रीनवरती देखील युट्यूबच्या माध्यमातून पाहताय. प्रचंड मोठी गर्दी. आमचे कॅमेरामॅन आमच्या सगळ्या क्रीडा रसिकांना युट्यूबच्या माध्यमातून दाखवत असताना आपण पाहतोय. तुम्ही जयहनुमान क्रीडा मंडळाची ही स्पर्धा पाहताय. 1,25,000 रुपयांची नगद राशी प्रथम क्रमांकासाठी आणि या स्पर्धेमध्ये टेनिस क्रिकेटच्या जगतातील मोठे सितारे आज मात्र दाखल झाले आहेत. जीशान खान गेंद अंदर बंडी बाहेर. अमर गायकवाड तंबूच्या आश्रयाला धक्का क्रमांक दोन. जी खेळपट्टीवरती चांगल्या पद्धतीची आखणी पाहायला मिळते आणि जो सुंदर रंग पाहायला मिळतो किरण पाताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. खूप सारे परिश्रम आणि मेहनत आमच्या या सगळ्या युवा पिढीने घेतली आहे आणि या युवा पिढीला आमच्या उत्तर गावठाणवाडीतील सगळ्या ज्येष्ठ मार्गदर्शकांचं मार्गदर्शन आणि त्यामुळेच तुमच्या समोर
ही भव्य दिव्य स्पर्धा आपण साकार करतो आहोत. जीशान खान तया सुंदर चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. ड्राइव्ह केलंय शॉर्ट्स कव्हरला. अमोल कांगडे आहे क्षेत्ररक्षक. अक्षय घरत आहे आणि जोपर्यंत अक्षय घरत आहे चेंडूची परती करणार आहे. धावसंख्या पुढे गेली आहे 33. समीकरण सातत्याने बदलत असताना आपण पाहतोय. 42 धावांची अजून गरज आहे. सुरुवातीला दोन धक्के दिले गेले मात्र एकाएकी वादळ. अमर गायकवाडच्या माध्यमातून तुफानी फटकेबाजी. 3 टोले जंग षटकार अमर गायकवाडचे. मात्र अमर गायकवाडला पहिल्या चेंडूवरती माघारी पाठवलंय गोलंदाज जीशान खानने. आनंदवाडीची क्रिकेट स्पर्धा देखील तुम्ही आठवा, त्या सामन्यामध्ये महत्त्वाच्या लढतीमध्ये 12 धावा देखील डिफेंड केल्या होत्या या गोलंदाजाने. आणि तूच गोलंदाज जीशान खान गोलंदाजी मार्क होती तयार. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने सौरभ तयार. यावेळेला चुकीचा फटका खेळलाय का? चेंडू बराच वेळ हवेत आहे. यष्टी रक्षक प्रथमेश ठाकरे यावेळेला झेल टिपतोय. आणि फलंदाज सौरभ बिराजदार तंबूच्या आश्रयाला परतलाय. धक्का क्रमांक 3. रोख रुपये 1,25,000. प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री प्रकाश केशव भोसले साहेबांनी पुरस्कृत केलंय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 75,000. प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री शांतीनाथ लडगे साहेबांनी पुरस्कृत केलंय. उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघांसाठी रोख रुपये 25,000. माननीय श्री संजय दत्तराम पाताडे सर आणि माननीय श्री दीपक बाळा पाताडे साहेब प्रसिद्ध उद्योजक या दोघांनी मिळून 25,000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय. त्याच पद्धतीने स्पर्धेसाठी संपूर्ण आकर्षक जे चषक आहेत ते प्रसादजी जाधव यांनी पुरस्कृत केलेत. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये आपण जर पाहिलं तर मालिका विरासाठी आकर्षक LED TV पुरस्कृत केली आहे संगीत पाताडे. आणि इतर सर्व वैयक्तिक आकर्षक बक्षीस संतोषजी पारकर यांच्याकडून. सुंदर फटका ड्राईव्ह केल्या. बॉटोमॅनचा वापर केलाय. चांगला टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे आणि खूप लांबून प्रवास करत चेंडूवरती नियंत्रण मिळवलंय. कव्हर ड्राईव्हचा नेत्रदीपक डोळ्यांचं पारणं फिरणारा फटका डावखुऱ्या फलंदाज आसिफ शेखच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे सरकल्या 35 वरती. आसिफ शेख हा पुण्याचा खेळाडू आहे आणि त्याचा खेळ देखील आपण या मैदानावरती सुरुवातीपासून पाहतोय. हा जाबाज खेळाडू आहे. शेवटपर्यंत हार मानणार नाही आहे. आपल्या संघाला जिंकून द्यायचं आहे आणि जीशान खानला देखील आपल्या संघाला जिंकून द्यायचं आहे. हो समोर टाकला आणि यावेळेला दोन क्षेत्ररक्षकांमध्ये चुरस पाहायला मिळाली. अंतिम क्षणी गॅप दोघांमध्ये टक्कर देखील झाली आहे. आमच्या मंडळाचे स्वयंसेवक कृपया पाणी घेऊन जायचंय मैदानावरती. थोडीशी दुखापत झाली आहे दोन खेळाडूंमध्ये टक्कर, कारण हा सामना खूप महत्वाचा आहे. आपल्याकडनं कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न आहे मंडळाचे. आमचे स्वयंसेवक कचरा लगेच पाणी घेऊन मैदानावरती जायचं आहे. कृपया इतर कोणीही मैदानावरती प्रवेश करू नका. आमच्या फक्त मंडळाचे कार्यकर्ते तिथपर्यंत जाणार आहेत. इतर कोणीही मैदानावरती प्रवेश करू नका, विनंती असणार आहे. आणि पाणी लगेच प्यायला देखील देऊ नका. डोक्यावरती पाणी टाका. चांगला प्रयत्न झेल टिपण्याचा. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये टक्कर झाली आहे. चला जरा मैदान मोकळं करून द्या. वारा येऊ देत त्या खेळाडूला ज्याला दुखापत झाली आहे. थोडस मैदान मोकळं करा. स्पर्धेचा दिनांक 12 जानेवारीला शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर या संपूर्ण मालिकेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक, केरळ आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो रायगड, पनवेल, मुंबई, कोल्हापूर, पुणे इथून खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखल झालेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देखील सगळे आघाडीचे खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत। एक सुंदर अशी स्पर्धा ज्या स्पर्धेची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतो। धावसंख्या धावफलकावरती आहे 39 धावा। अजून जर आपण पाहिलं तर विजयासाठी 36 धावांची आवश्यकता। षटक क्रमांक 30 प्रगतिपथावर आहे गोलंदाज जीशान खानच्या माध्यमातून। 19 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 19 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता। मॅच दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी आहे। दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत, दोन्ही संघ समतुल्य बळ आहेत। दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत, समतुल्य बळ आहेत। काय होणार आहे या मॅच मध्ये? 19 चेंडूंचा अंतरिम खेळ आहे आणि विजयासाठी अजून 36 धावांची गरज आहे। नशिबाची साथ कोणत्या संघाच्या बाजूने जाणार आहे आणि आमच्या या जयनुमान क्रीडा मंडळाची लखलखती चमचमती ट्रॉफी कोणता संघ आपल्या हाताने उचलणार आहे? उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये आमच्या या जयनुमान क्रीडा मंडळाच्या चषकासमवेत कोणता संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे याची निश्चिती करणारे अखेरचे 19 चेंडू बाकी आहेत। 36 गरज आहे। जीशान खान तयार, स्ट्रायकिंग एंडला आसिफ शेख तयार। ओपी चेंडू समोर खेळला आहे, व्ही झोन मध्ये जसा आला तसा पाठवलाय पीट फॉर टॅप। आपण कॅरम खेळत असताना जसा रिबाउंड पाहतो जसा आला तसा मागे पाठवलाय। जबरदस्त फटका आसिफ शेखच्या बॅट मधून। धावसंख्या आता मात्र उडी घेते आहे, धावसंख्या परावर्तित झाली आहे 45। विजयासाठी अजून 18 चेंडू, 30 धावांची आवश्यकता आहे। हाय व्होल्टेज ड्रामा, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे। त्यामुळे किती महत्वाचं काम असलं तरी येणारे 18 चेंडू अजिबात मिस करू नका। 18 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे आणि गरज ही शोधाची जननी आहे। या मॅचमध्ये काय होणार आहे, काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, किंबहुना जय हनुमान क्रीडा मंडळाच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणता संघ हा अपराजित राहणार आहे आणि कोणत्या संघाचं स्वप्न धुळीस मिळणार आहे, कोणत्या संघाचा प्रवास या सामन्याच्या निमित्तानं थांबणार आहे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होणार आहे। 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे। कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात मालवणी समालोचक बादल चौधरी यांचा आवाज। तोपर्यंत मी अमोल जमदाडे या स्पर्धेतून आपली रजा घेतोय। धन्यवाद। धन्यवाद अमोल। परत एकदा सगळ्यांचा मालवणी केंद्रावर स्वागत असा। जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठण आयोजित 25,00,000 रुपयांच्या या स्पर्धेत 75 धावांचा टार्गेट। चौथ्या षटकाची सुरुवात। पहिलो चेंडू घेऊन अमोल कांगणे, धावसंख्या स्थिरावलेली 45 रन्सांवर। जिशानकडे गेलेलो चेंडू, जिशानची फिल्डिंग, एक रन आणि एका रन्सानीची धावसंख्या 46 रन्सांवर। आसिफ शेख स्ट्रायकर एंडवर। नुकता जे काही एक जीवदान मिळाला पूर्णपणे बीट केलेला जीशान शेखने। लॉंगांचा फिल्डर चेंडूच्या खाली इलेलो, झेल घेण्याची संधी होती, शेवटच्या क्षणी सुटलेलो झेल आणि गेलेलो षटकार। ज्या चेंडूवर आसिफ शेख बाद झालो असतो त्या चेंडूवर षटकार मिळणा आणि त्यानंतर संघ अडचणीत येणा। संधी होती जीशानकडे आसिफची खेळी समाप्त करण्याची, तोच आसिफ एका जीवदानानिशी। जीवदान मिळालेला आसिफचो अजून एक लांब लचक फटको लॉंग ऑफच्या कपड्यावरसून, टांगा पलटी घोडे फरार, गया टाटा गुड बाय खतम षटकार। धावसंख्या 52 रनसार, 75 धावांचं पाठलाग। जिशान विचार करत असतलो खायच्या दुर्दैवी क्षणी त्या फिल्डरला थैसर सेट केला। साधो सोप झेल सुटलो आणि षटकार गेलो, बैल गेलो तो गेलो, जाताना नऊ हाताचो कासरो घेऊन गेलो, पण फक्त कासरो घेऊन गेलो की कासऱ्या वांगडा अख्खी बैलगाडी घेऊन जातलो। रन झाले 52, 75 चो पाठलाग। अमोल बॉलिंग मार्कवर, इनसाइड आउट पटको,
तीसरो षटकार जीवदान मिळाल्यानंतर आसिफच्या बॅट मधून आसिफ शेख कडून पूर्ण झाली। सलग तीन षटकार टायनचा गजर करूया आसिफ साठी। 75 धावांचा पाठला गणेश कृपा कासारडे बंडवाडी संघ करताना आसिफचा अजून एक पटको मिड ऑन लॉन्ग ऑन दोन खेळाडू चेंडूच्या मागे वळ्यात येऊन पडलेला चेंडू आणि एक आक्रमक खेळी झाली समाप्त। आसिफ शेख जीवदान मिळाल्यानंतर तीन षटकार आणि एकूण तीन षटकार आणि एका चौकारानिशी 24 धावांची खेळी झाली समाप्त। फायनल मधलो आसिफ शेख ह्यो खरो बकासूर ठरताना 75 धावांचा पाठलाग करताना 24 धावा फक्त 6 चेंडू मध्ये टायनचा गजर करूया आसिफ शेखच्या फलंदाजीसाठी। मालवणीत सांगाचा तर आगासलो तो मागासलो आणि पाठसू निलो तो पाठभर जेवलो। कोण जिंकलो महाअंतिम सामनो गवळदेव कासारडे गणेश कृपा कासारडे कासारडेचे दोनही संघ आणि कासारडे गावातले सगळे पाठीराखे मैदानावर। गणेश कृपा कासारडे आणि विद्याधर नकाशा समर्थकांका वाटताला की गणेश कृपा कासारडे संघ जिंकाचो। दुसऱ्या बाजून गवळदेव कासारडेचे पाठीराख्यांका वाटताला गवळदेव कासारडे जिंकाचो। पण माका विचारलात तर सामनो टाय होवचो आणि सुपर ओव्हर बघूक मिळायची। कोणाची पेटता दाढी आणि त्याच्यावर कोण पेटायचा ईडी, पण ह्यो सामनो तसो असा रोमार्षक सामनो हाय व्होल्टेज ड्रामा ह्यो सामनो कधी संपाने अशी प्रेक्षकांची सुद्धा अपेक्षा। पंचांका विनंती असा जरा लवकर लवकर पाय उचलूक सगळ्यांका सांगा कारण मालवणी म्हण असा देनम ना घेनम आणि कंदील लावून येनम। कंदिलांचे आणि गॅस भत्त्यांचे दिवस संपले जा काय करूच आता उजेडात। 5,75,000 चो रन झाले 58। 17 धावांची गरज असताना धनंजय भिंताडेचो पटको वाघ बिळाच्या दिशेन वाघ डोंगरीवर पोचलेलो षटकार। पूर्ण इनिंग मध्ये आतापर्यंत फक्त 3 सिंगल ए 2 डबल आणि उरलेले सगळे चौकार आणि षटकार। ह्या बॅटरना शाळेत असताना मास्तरांनी 1 ते 4 आकडे शिकवले की नाही इतकी शंका योग लागली। आडव्या बॅटचो फटको डीप मिड विकेटच्या दिशेन क्षेत्ररक्षण सुंदर 2 रन्स पूर्ण 66 धावा 75 धावांचा पाठलाग 9 रन्सांची गरज। नऊ धावांची गरज आसिफ शेख साठी सोनी नकाशा आणि लक्ष्मण आडिवरेकर साहेबांकडून 400 रुपयांचा बक्षीस। 75 धावांचा टार्गेट विद्याधर नकाशे साहेबांचो गणेश कृपा कासारडे बंडवाडी संघ विजयाच्या उंबरठ्यावर एखादो चमत्कार वाचवू शकता गवळदेव कासारडे संघात आणि हो चमत्कार होऊ शकता। बॅटर खायच्याही क्षणी सामनो बदलू शकतात अगदी तसोच। आजच्या दिवसातले 5 मॅन ऑफ द मॅच बॉलरने स्वीकारलेले असत त्यामुळे या मैदानावर बॉलरला सुद्धा संधी असतली सामन्याचा निकाल बदलण्याची। कयत जाऊ नका शेवटचे अगदी काही चेंडू शिल्लक 12 चेंडू आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज। 12 चेंडू 9 धावा फार एंडकडून बॉलिंग मार्कवर अक्षय घरात। अक्षय तुझ्याकडे संधी असलेली ज्या प्रेक्षकांनी उभे रवान पॅन्टी झाडू घेतल्या त्यांना परत एकदा मैदानावर थांबवण्याची आणि ही जबाबदारी तुझ्या खांद्यावर गवळदेव कासारडे संघाच्या वतीनं। 74 धावा पहिली फलंदाजी करताना प्रथमेश ठाकरे मेन महत्वाच्या अंतिम सामन्यात फक्त 15 रन पण त्याच्या गैरहजेरीत अक्षय घरातने बहारदार फलंदाजी केली। आता गोलंदाजीत पायावर कळस चढवण्याची जबाबदारी अक्षयच्या खांद्यावर।
अकरा चेंडू नऊ धावांची गरज जे तो पाव बरो ते तो इमलो करो अशी एक मालवणी म्हण असा फलंदाजी करताना अक्षय घरातने पाव रचलो तीस धावा करून आता बॉलिंग करून त्या पाव्यावर विजयाचं कळस चढवण्याची जबाबदारी पण पटको बघा लंगांच्या कपड्यावरसून लांबलचक षटकार आणि सामन्याचा निकाल जवळपास ठरवताना सामन्यात बहारदार फलंदाजी असा म्हटला जाता की कुटाणो केल्याशिवाय फुटाणो मिळणार नाही आणि नशिबाचे भोग बघून सोरल्याशिवाय विजयाचे योग येणार नाही मैदानावर विजयाचे योग गणेश कृपा बंडवाडी कासारडे संघासाठी तीन धावांची गरज मिड विकेटच्या दिशेने उडालेलो झेल फिल्डरच्या हातात जाऊन विसावलो तीन धावांची गरज धनंजय भिंताडेचो एक हनीपचो एक षटकार विजयाची औपचारिकता बाकी फॉर्मॅलिटी जका म्हटली जाता तीनशे पासष्ट जवळपास एक वर्षाची प्रतीक्षा केली विद्याधर नकाशे साहेबांनी आणि गणेश कृपा बंडवाडी कासारडे संघान गेल्या वर्षाचं अंतिम फेरीतलं पराभव एक वर्ष उराशी बाळगून या मैदानावर या वर्षी एक नवीन इतिहास लिहिण्याच्या मार्गावर गणेश कृपा कासारडे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आमचे मित्रवर्य दीपक चव्हाण मैदानावर सिंधुपुत्र कोळशी संघाचे कबड्डी संघाचे एक अष्टपैलू खेळाडू दीपक भाई तुमचा मनपूर्वक स्वागत जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीन तीन धावांची गरज सेम बॉल सेम शॉट सेम रिझल्ट अजून एका विकेटचा पतन दुसरो खेळाडू बॅक टू द पॅवेलियन कॅमेरामॅन शेवटच्या ओव्हरीनंतर कमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्ही येऊचा सिंधुपुत्र कोळशी संघाचे अष्टपैलू खेळाडू दीपक चव्हाण तुमका विनंती मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होता सात चेंडू तीन धावांची गरज प्रणील शेट्टी साहेब तुमका विनंती सिंधुपुत्र कोळशी संघाचे अष्टपैलू खेळाडू आमचे मित्रवर्य दीपक चव्हाण यांचा तुम्ही स्वागत करूचा नवीन फलंदाज मैदानावर मुज्जू शेख सात चेंडू बारा धावांची गरज तीन धावांची गरज माफ करा सात चेंडू तीन धावा सात चेंडू तीन धावांची गरज अक्षय घरातला ह्यो सामनो रोमहर्षक करण्याची जबाबदारी दिलेली कॉमेंट्री बॉक्स मधून आणि दोन विकेट काढून अक्षयने ती जबाबदारी पार पाडली हलकेच स्टीअर केलो चेंडू फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने एका रन्सावर समाधान सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलो सहा चेंडू दोन रन्सांची गरज सहा चेंडू दोन धावा महाअंतिम सामन्याबरोबरच लकी ड्रॉ असा लकी ड्रॉ मध्ये पहिला बक्षीस एक कपाट आणि सोबत इतर दहा बक्षिसा फक्त पन्नास रुपयांचा खर्च शेवटची अगदी काही तिकिटा बाकी असत जर तुमका या लकी ड्रॉ मध्ये कपाट जिंकूचा असत तर लवकरात लवकर समोर या पन्नास रुपये फक्त खर्च करा आणि एक लकी ड्रॉचा तिकीट तुमच्या नावावर करा जाताना एक रिक्षा टेम्पो सांगा आणि जाताना कपाट घेऊन घराक जावा विजयाचा कपाट कोण खोलतलो शेवटचे सहा चेंडू अजूनही सामनो गवळदेव कासारडे गणेश कृपा कासारडे या दोनही संघाच्या बाजून झुकताना 80-20 चो सामनो 80% विजयाची संधी गणेश कृपा कासारडे संघाकडे गवळदेव कासारडे संघाकडे विजयाची 20% संधी तरी सुद्धा क्रिकेट मर्यादित षटकांचा या क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत काय होईल हे सांगणं कठीण सलमान बॉलिंग मार्कवर शेवटचे सहा चेंडू मुज्जू शेख स्ट्रायकर एंडवर बॉलिंग मार्क पर थोड़ी धड़पड़ मुज्जू शेख ची सलमान बॉलिंग मार्क पर शेवटचे सहा चेंडू घेऊन
मुज्जू शेख फटको लॉन्गांच्या दिशेन सामना समाप्त स्पर्धा समाप्त 75 धावांचा पाठला करून गणेश कृपा कासारडे संघ या वर्षीच्या जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठणच्या स्पर्धेचं अंतिम विजेतो ठरताना अभिनंदन विजेतेपदासाठी गणेश कृपा कासारडे अभिनंदन विद्याधर नकाशे आणि उपविजेतेपदासाठी गवळदेव कासारडे संघ तुमचा सुद्धा अभिनंदन। लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे